बातमी आहे येवला तालुक्यातून। येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी सैंगऋषी वृद्धाश्रमामध्ये सेवानिवृत्ती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। येवला तालुक्यातील अनकुटे गावचे रहिवासी लक्ष्मण देवराम तळेकर हे गेल्या 40 वर्षापासून पालखेड डावा पाटबंधारे विभागात कार्यरत होते। त्यांच्या या प्रदीर्घ सेवेतून दिनांक 31 मे 2022 रोजी ते सेवानिवृत्त झाल्याने समाजासमोर एक नाविन्यपूर्ण आदर्श डोळ्यासमोर ठेवलाय। येवला तालुक्यातील शिरसगाव लौके येथील सैंगऋषी वृद्धाश्रमातील अबाल वृद्धांसाठी काहीतरी हातभार लागावा या उद्देशाने तसेच यापुढेही या आश्रमातील वृद्धांसाठी वाढदिवस किंवा अनेक कार्यक्रमांवर वारेमाप पैसा उधळला जातो त्या खर्चाला फाटा देऊन वृद्धाश्रमातील अबाल वृद्ध हे आपलेच आई वडील समजून त्यांच्यावर होणाऱ्या खर्चासाठी कुणीतरी पुढे येऊन नेहमी योगदान करावं या संकल्पनेतून सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचं आयोजन शनिवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले। या सेवापूर्ती सन्मान सोहळ्यात अनेकांना जलसंपदा पाटबंधारे विभागाकडून प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। नोकरी करत असताना आयुष्याचा बहुमोल कालावधी जो आपण आपल्या कर्तव्याच्या कामाच्या ठिकाणी घालवतो आणि मग त्यातून आयुष्याची 50-60 वर्ष पूर्ण होतात। सेवानिवृत्त हा आयुष्यातला एक नवीन टप्पा असतो, मग काहीतरी नवीन आनंद घ्यावा म्हणूनच सेवानिवृत्तीचा कार्यक्रम केला जातो। या प्रसंगी कार्यकारी अभियंता श्री गोवर्धने, उपअभियंता SS पाटील येवला, सैंगृषी आश्रमाचे संस्थापक नवनाथ भाऊ जराड, माजी प्राध्यापक देवीदास इंगळे तसेच इतरही जनसमुदाय यावेळी उपस्थित होता। येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील सैंगऋषी वृद्धाश्रमामध्ये सेवानिवृत्ती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मी लक्ष्मण देवराम तळेकर, पालखेड पाटबंधारे विभाग नाशिक, या अंतर्गत गेली 40 वर्षे सेवा करून 31/5/2022 रोजी सेवानिवृत्त झालो आणि सेवानिवृत्तीनंतर एक थोडं डोक्यात माझ्या एक प्रकाश पडला की गोरगरिबांसाठी आपण काहीतरी करावं ही मनात संकल्प निर्माण केली आणि त्या संकल्पनेतून आज या सैंगऋषी वृद्धाश्रम या ठिकाणी एक संकल्प निर्माण झाली आणि त्या ठिकाणी या लोक अनाथ लोकांसाठी मला थोडस दान करण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्या माध्यमातून मी हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला तर ह्या लोकांसाठी इतर लोकांनी सुद्धा अशा पद्धतीने ह्या अनाथ लोकांची सेवा करावी आणि इथून पुढे प्रत्येकाला ती चालना मिळावी आणि माझी जे स्वतःची मनाची संकल्पना मी आज जनतेसमोर मांडतोय तर माझं जनतेला आव्हान आहे का मी जे आज पद्धती माझ्या पद्धतीने जे केलंय माझ्या पर्यायाने जे केलंय तसं आपण आपल्या पर्यायाने जे जे करता येईल जे शक्य होईल अशा अनाथ लोकांसाठी तर आपण बी करावं या Star 24 माध्यमातून मी आपल्यापर्यंत ही माझी समस्या पोहोचवतो आणि याला आपण बी साथ द्याल अशी मला अपेक्षा आहे आणि एवढं करून Star 24 मी अत्यंत आभारी आहे की यांनी आज हे सगळं इथपर्यंत पोहोचले आणि त्यांनी हा सगळा परिस्थितीला जाणीव करण्यासाठी हा माझ्याकडे माझ्याकडे इथे आले तर मी त्यांचे पण खूप खूप आभार मानतो। धन्यवाद। नमस्कार, मी नवनाथ जराड, सैंगऋषी वृद्धाश्रम लौकी। आज पाटबंधारे विभागातील तळेकर साहेब यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम त्यांनी आपल्या सैंगऋषी वृद्धाश्रमात ठेवला व त्यांनी त्यांच्या परीने आजी आजोबांना चप्पल काठी कपडे हे दान केलेले आहे। आपण सुद्धा आपल्या वृद्धाश्रमाला कुठलेही शासकीय अनुदान नाही, मी आतापर्यंत स्वतःच्या स्वखर्चातून जे अनाथ निराधार वृद्ध असतील या लोकांची आल्यापासून अंत्यविधीपर्यंत सगळे सेवा मोफत करत असतो आणि आपण सुद्धा तळेकर साहेबांच्या सारखंच आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या आईच्या वडिलांच्या प्रीत्यर्थ इथे येऊन कार्यक्रम करू शकता आणि आश्रमासाठी मदत करू शकता। त्या माध्यमातूनच आपण या आश्रमाची आणि वृद्ध माता पित्यांची सेवा करू शकतो। त्याबद्दल तळेकर साहेबांचे खूप खूप आभार। Star 24 फास्ट न्यूज साठी प्रतिनिधी दीपक ढोकळे येवला।